सांगली सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे पहाटेच्या सुमारात दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीला भरधाव गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातातील जखमींचा उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. महेश कुमार काशीनाथ कडोली, वयवर्ष 55, राहणार कोल्हापूर रोड, सांगली, असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सदरचा अपघात सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी सोमशेखर काशीनाथ कडोली, वयवर्ष 59, यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मृत महेश कुमार कडोली हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील कोल्हापूर रोडवरील ST कामगार भवन जवळ राहत होते. सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी पहाटे 6:15 वाजण्याच्या सुमारास महेश कुमार हे त्यांची मोटारसायकल क्रमांक MH 10DJ 1719 विश्रामबागकडे निघालेले होते. सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे त्यांची दुचाकी आली असता अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले. अपघातानंतर वाहन चालकाने मदतीसाठी न थांबता तेथून पळ काढला. यानंतर जखमी महेश कुमार यांना सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा आज गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी सोमशेखर कडोली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.